सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी पूनम, न्यूज 24 सह्याद्री मध्ये आपलं स्वागत। पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये। शारदीय नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या देवी दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या स्वागतासाठी श्री जगदंबा देवी सार्वजनिक ट्रस्ट सज्ज आहे। देवीच्या मंदिरासाठी रंगरंगोटी व आकर्षक विद्युत रोषणाईचं काम पूर्ण झाले आहे। आज मोठ्या देवी गडावर ब्रह्मरुद्रांच्या हस्ते विधिवत पूजा झाल्यानंतर घटस्थापना होऊन शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे। आज सकाळी मोठ्या देवीचा मुखवटा देवी गडावरून मोठे गावात आणला जाणार असून येथे मुखवट्याला सुवर्ण अलंकार व आभूषणे घातल्यानंतर सकाळी 10 वाजता मिरवणूक मोठ्या गडावर पोहोचल्यानंतर देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश सुनील गोसावी व त्यांचे सुविध पत्नी यांच्या हस्ते सर्व विश्वस्तांच्या प्रमुख उपस्थितीत विधिवत पूजा करून दुपारी 12 वाजण्याच्या दरम्यान मोठ्या देवी गडावर घटस्थापना केली जाणार आहे। मेंढेगिरी समितीच्या शिफारसी व त्यानुसार जलसंपदा नियमन प्राधिकरणाने घेतलेल्या निर्णयाचे पुनरावलोकन करण्याचा निर्णय जुलैमध्येच झाला आहे। त्याचा अभ्यास जलसंपदा विभागातील तज्ञ करत आहेत, परंतु समन्वयी पाणी वाटपाच्या धोरणाच्या फेरविचाराचा प्रश्न काही राजकीय श्रेयवादातून सोडवला जाऊ शकत नाही। ही लढाई समझोता व समन्वय सुटले असे मत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले आहे। शनि शिंगणापूर येथे शनि अमावस्या निमित्त सुमारे 2 लाख भाविकांनी दर्शन घेतले। सर्व पित्रे अमावस्या मनोज जारंगे यांची जालनातील सभा तसेच भारत पाकिस्तान क्रिकेट सामना यांचा कालच्या यात्रेवर प्रभाव पडल्याचे दिसून आले। त्यामुळे दरवेळी शनि अमावस्येला होणाऱ्या गर्दीच्या तुलनेत यावेळी गर्दी कमी होती। सकाळी भाविकांची गर्दी झाली होती। दर्शन रांगे शनि दर्शनासाठी रांगा होत्या। राऊरी शनि शिंगणापूर रस्ता दुतर्फी चालू असायचा, तो मार्गही जेमतेम दिसून आला होता। दिवसभर शनिभक्ती शनिदेवाचे चरणी लीन झाले। यावेळी देवस्थान समितीच्या वतीने येणाऱ्या भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी योग्य नियोजन करण्यात आले होते। शनि चौतारा विविध फुलांनी सजवला होता। दर्शन रांगे शनिदेवाचा जय जयकार केला जात होता। प्रवेशद्वारासह आकर्षक अशी मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यातही आली होती। नेवासा फाटा येथे झालेल्या 2 गटातील वादात जाणून बुजून जाते व धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली। यातील विटंबना करणाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नेवासा काँग्रेसचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे केली। यावेळी काँग्रेसचे शहर अध्यक्ष अंजुम पटेल यांनी हिंदू व मुस्लिम समाजात जातीय तेढ निर्माण व्हावी या उद्देशाने हे पुनर्नियोजन घटना घडून आणली, परंतु छत्रपती शिवाजी महाराज सर्वांचे आराध्य दैवत आहे, त्यामुळे यातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली। सुपा गावासाठी गावालगत असलेल्या तलावांमधून पाणी पुरवठा करण्यात येतो, परंतु या तलावाचे पाणी दूषित झाल्याने नागरिकांनी हे पाणी पिणं पिण्याचे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे। प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात ग्रामपंचायतीने म्हटले आहे की येथे जुनी MIDC मधील एकॉर्ड एरगोनिक कंपनीमधील पाणी कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करता कंपनीच्या बाहेर सोडले गेल्याने हे दूषित पाणी गावच्या तलावात मिसळले गेल्याने पाणीही दूषित झाले आहे। सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती। रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत। पाहुयात पुढील बातमी। निळवंडे धरणातील पाण्यावर अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांचा असलेला हक्क आणि अधिकार याबाबतीत ठेवून सर्व निर्णय होतील, त्यामुळे पाण्याबाबतची कोणतीही भीती बाळगू नका असे आश्वासित करून डाव्या कालव्याप्रमाणे उजव्या कालव्यासाठी तांत्रिक कामे पूर्ण करून येत्या 30 ऑक्टोबर रोजी पाणी सोडण्याची घोषणा महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे। निळवंडे धरण हे उत्तर नगर जिल्ह्यातील दुष्काळी गावांसाठी बांधले गेले असून या भागात या वर्षी अत्यंत कमी पाऊस झाल्यामुळे पिके वाया गेली आहेत। या भागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून तातडीने पाणी सोडावे व उजव्या कालव्याची कामे त्वरित पूर्ण करावी अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने सरकारकडे केली। आमदार थोरात यांच्या मागणीतील यश आले असून त्यामुळे शनिवारी डाव्या कालव्यातून पाणी सुटले असा दावा थोरात समर्थकांनी केला आहे। अहमदनगर जिल्हा मराठा शिक्षण संस्थेच्या समशेरपूर येथे अगस्ती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी पांडुरंग बाळू सदगीर याचा गेट अंगावर पडल्याने मृत्यू झाला। यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले असताना अकोले पंचायत समितीने गट शिक्षण अधिकारी जालिंदर खताळ यांनी शिक्षण मंत्री दीपक केसरकर, शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांच्याशी पालकांच्या उपस्थितीत संवाद साधला। ग्रामस्थांच्या मागणीनुसार मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्याच्या भावाला संस्थेत नोकरी व आर्थिक मदत करण्याचे आश्वासन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले आहे।
निवडणुका जवळ आले की आरक्षणाच्या मागण्या वाढतात। धनगर समाज व गोपीचंद पडळकर सरकारवर दबाव आणू पाहत आहे। मात्र आदिवासी समाजाचे आरक्षण जर धक्का लागला तर मुंबईला जाणारे पाणी व रस्ते आणि आदिवासी भागातून जातात हे लक्षात ठेवावे, असा निर्वाचित इशारा देत राज्यातील सर्व पक्षातील आदिवासी समाजाचे 25 आमदार एकत्रित येऊन राजीनामा देतील असा इशारा आमदार डॉक्टर किरण लामटे यांनी दिला आहे। धनगर समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यास आमची कोणतीही हरकत नाही, मात्र आदिवासी समाजामध्ये आरक्षण देऊ नये अशी आग्रही मागणी आमदार डॉक्टर लामटे यांनी केली आहे। दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे, हक्काचे पाणी वाचवण्यासाठी संघर्ष करावाच लागणार आहे। जनतेमध्ये जागृती निर्माण करून पाण्याखाली जन आंदोलन उभे करावे, नाशिक आणि नगर जिल्ह्याला राजकीय जोडे बाजूला ठेवून पाण्यासाठी एक व्हावे लागेल असे मत युवा नेते विवेक कोल्हे यांनी व्यक्त केले आहे। सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये ते संबंधित मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज 24 सह्याद्री।